जय हिंद। मी हवलदार नारायण सनगर। आज आपण वेरूळ या ठिकाणी आलेलो आहे। वेरूळ हे जगप्रसिद्ध असणारे ठिकाण आहे, कारण या इकडे बौद्धकालीन तसेच हिंदू लेणी या ठिकाणी आहेत, आणि त्या लेण्यांचा उगम हा 5व्या ते 10व्या शतकामध्ये झालेला आहे। आपल्याबरोबर सरदार घराण्यातील वंशज आहेत, त्याचबरोबर वेरूळमध्ये आपण 16 नंबरची लेणी पाहणार आहोत, जे जागतिक वारसा म्हणून त्याला मान्यता प्राप्त आहे। अशा ठिकाणी आपण आलेलो आहे, आपण पूर्ण दर्शन करायचं आहे, आतील नजारा बघायचा आहे। पुढे पुढे मी आपणाला त्याचा इतिहास सांगत जाईन। जय हिंद। मी हवलदार नारायण सनगर। आज आपण वेरूळ या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी आलेलो आहे, आणि आपल्या पाठीमागे जी आहे ही 16 नंबरची लेणी आहे, ही पौराणिक अशी लेणी आहे। या लेण्याचा इतिहास मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठलंही मंदिर खालून वर बांधलं जातं, पण हे मंदिर जे आहे ते वरून खालती बांधलं झालेले आहे। दगडामध्ये कोरीव काम केलेलं पौराणिक अशी लेणी आहे। आता आपण आज जाऊन बघायचं आहे आणि याचा इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे। आता आज आपण जाणार आहोत। मूर्त्या आता बघू शकता, पौराणिक अशा मूर्त्या आहेत ज्या आता भग्न अवस्थेमध्ये आहेत। म्हणजे कसे लेणी पौराणिक अशी पांडव लेणी आहेत, हे बांधकाम वरून खालती होत आलेलं बांधकाम आहे, हे पहा। आणि आता मूर्ती आपण पाहू शकता, या मूर्ती आता भग्न झालेल्या आहेत। आता आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे। वरून बांधकाम खाली होत गेलेलं आहे, आपण पाहू शकता कशा पद्धतीचं बांधकाम कसं केलं असेल याचा विचार करणारी गोष्ट आहे। एकाच दगडामध्ये हे कोरीव काम केलेलं अप्रतिम असं बांधकाम, अप्रतिम असं कोरीव काम आपल्या समोर आहे, आपण बघू शकता। इथून प्रवेशद्वार हे बघा, खांब बघू शकता। आता मी वेरूळची लेणी इंग्रजीमध्ये येलोला कॅव्स हे संबोधलं जातं, ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत। ही सह्याद्रीच्या 7 माळा पर्वत रांगेतील डोंगर कड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेला एकूण 34 लेणी आहेत। यामध्ये 12 बौद्ध लेणी आहेत, त्यांचा क्रमांक आहे 1 ते 12। 17 हिंदू लेणी आहेत, त्यांचा क्रमांक आहे 13 ते 19। आणि 5 जैन लेणी आहेत, त्यांचा क्रमांक आहे 30 ते 34। इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले, आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली। युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेणींचा समावेश जागतिक वारसा स्थळा यांच्या यादीत समावेश केलेला आहे। आपण ही वेरूळची लेणी पाहत असताना अद्भुत असा नजारा आपल्याला मिळेल। आपण विचार करू शकता, वरून एकदम सुसज्ज असं हे कोरीव काम करण्यात आलेलं आहे। हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या कशा पद्धतीनं कोरीव काम केलेलं आहे आपण पाहू शकता। तसेच आपण हा नजारा पाहायचा, ही पौराणिक अशी पांडव लेणी आपण बघू शकता, एकदम कोरीव काम केलेलं ते दगडामध्ये, कसं कोरीव काम एकाच दगडामध्ये, हे पूर्ण सभा मंडप तसेच आत हिंदू मंदिर, हिंदू देवतांची मंदिरं आहेत, आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे आहे। अजून आज जायचं आहे आणि आत पाहायचं आहे आपण, ते बघा। या दगडामध्ये कोरीव काम करण्यासाठी 1-2 वर्ष नाही लागता, जवळजवळ 150 वर्षे लागलेले आहेत। आपण बघू शकता कशा पद्धतीने
हे कोरीव काम केलेलं आहे. प्रत्येक सभा मंडपामध्ये हिंदू देवतांचे मूर्त्या कोरण्याचं कार्य झालेलं आहे. तसेच शरभ, हत्ती, घोडे, उंट यांचं सुद्धा सुसज्ज असं कोरीव काम केलं होतं. पण आपणाला सांगू इच्छितो, ज्यावेळी औरंगजेबानं आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण केलं, त्यावेळी त्या औरंगजेबानं आपली हिंदू देवदेवतांची मंदिरं फोडण्याचं कार्य केलं. अफजल खानानं सुद्धा हिंदू देवदेवतांची मंदिरं फोडण्याचं कार्य केलं आणि हे मंदिर सुद्धा त्यांच्या क्रोधापासून वाचलं नाही, या मंदिराला सुद्धा त्यांनी फोडण्याचं कार्य केलेलं आहे. कारण जे हत्ती आहेत, उंट आहेत, घोडे आहेत, ह्यांच्या मूर्त्या ह्या तोडण्याचं कार्य त्यांच्या लोकांनी केलेलं आपल्याला दिसत आहे. मूर्त्या बघू शकता आपण. पौराणिक असं 5व्या ते 10व्या शतकात अप्रतिम असं हे कोरीव काम, आतील मूर्ती पहा, आपल्या हिंदू देवतांची मूर्ती आहे. अशा पूर्ण मूर्त्या लागलेल्या आहेत आणि अप्रतिम असं कोरीव काम आहे. हे कोरीव काम एक अद्भुत असा नजारा आहे. एका डोंगरामध्ये एका दगडाला त्याच्यावर काम करून किती लोकांचं कष्ट लागला असेल आपण विचार करू शकता. आणि समान सर्व गोष्टी केलेल्या आहेत. जो पलीकडे हत्ती आहे तर अलीकडे पण हत्या, हा स्तंभ आहे असा स्तंभ पलीकडच्या साईडला पण आहे. हे अप्रतिम असं बांधकाम आहे आपण पाहू शकता. आणि हा नजारा पाहत असताना ज्यांनी ही कला सत्यात उतरवली त्या लोकांचं खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कारण एका डोंगराला छिन्नी हातोडीच्या साह्यानं हे कोरीव काम केलेलं आपणाला पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टी एकदम सुसज्ज ही मूर्ती बघू शकता. समोरची मूर्ती आहे, जागतिक वारसा स्थळ आहे, फोडण्याचं कार्य झालेलं आहे. आता आपण पुढे शंकराचं, महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराकडे पण प्रवेशित वरती जायचं आहे. मूर्त्या पहा, लाखो पर्यटक डेली इथे येत असतात आणि ते पर्यटक मूर्ती आपल्या समोर, ते पर्यटक अजंटा एलोरा या गुफांचा आनंद घेत असतात. परदेशातून सुद्धा पर्यटक इथे येत असतात आणि ते सुद्धा या गुफांचा आनंद घेत असतात आपण पाहू शकता. आता आपण वरती जायचं आहे. यामध्ये आपल्या लोकांना राहण्याची सुद्धा सोय पूर्वीच्या काळी केलेली आहे हे आपण पाहू शकता. कर्नाटकवरून सुद्धा पर्यटक येतात आणि या ठिकाणी राहण्याचा आणि पाहण्याचा आनंद घेतात. हे अजंटा एलोरा या गुफा आहेत. वेरूळ हे ठिकाण आहे. हे ठिकाण छत्रपती शहाजीराजे भोसले यांचं जन्मस्थान आहे. याच ठिकाणी शहाजीराजांचा जन्म झाला आणि याच ठिकाणाहून छत्रपती शहाजीराजांच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि इथून छत्रपती शिवरायांनी प्रेरणा घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि छत्रपती शिवरायांचा कार्यकाल हा 50 वर्षाचाच होता. पण 50 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी केलेलं अप्रतिम कार्य हे आपल्या समोर आहे. या गुफा आपण पाहू शकता. या छत्रपती शहाजीराजांच्या जन्मभूमीमध्ये या अजंटा एलोराच्या गुफा आहेत. पांडव लेणी आहेत, बौद्ध लेणी आहेत. ही लेणी आपण पाहू शकता. मित्रांनो, जागतिक वारसा असलेलं हे स्थळ आहे. हे छत्रपती संभाजीनगर पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि ह्या
लेण्या पाहण्याचा आनंद सर्वांनी जरूर घ्यावा, कारण अप्रतिम अशी लेणी आपल्या समोर मानसिक समाधान देतात। हे माडपंती असं हे पूर्ण कोरीव काम, प्रत्येक खांबावरती देवदेवतांची चित्र, देवदेवतांच्या मूर्त्या या आकृती आपल्या समोर प्रस्तुत आहेत। अप्रतिम असा नजारा, हा नजारा पाहत असताना त्या लोकांचं ज्यांनी हे बनवलं त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, कारण एक एक मंदिर बनवायला 150 वर्ष लागलेली आहेत मित्रांनो। 150 वर्ष लागलेले असताना सुद्धा कसं लोकांनी नियमितता ठेवून परशुरन्स चिकाटीनं कार्य केलेलं आहे आपण पाहू शकता मित्रांनो। हा गुफा आता आपण महादेव मंदिराकडे चाललो आहे, आतमध्ये पिंड आहे आणि ती पिंड साक्षात महादेवाचं दर्शन घडवते अशी अप्रतिम अशी पिंड आपल्या समोर। आता आपण बाहेर येत आहोत, तसेच आत जो सभा मंडप आहे हा सभा मंडप सुद्धा पाहू शकता, कोरीव काम पाहू शकता। अप्रतिम असं हे बांधकाम वरून कसं भव्य दिव्य या गुफा या लेण्या दिसत आहेत आपण पाहू शकता। कोरीव काम, पर्यटक लाखोच्या संख्येने इथे येतात आणि या गुफांचा आनंद घेतात। तसेच मोठमोठ्या शिलामध्ये एक खांब बघू शकता। अप्रतिम असं डोळ्याला रम्य करणारा हा नजारा छत्रपती संभाजीनगर पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे। सर्व पर्यटकांना मी एवढंच सांगेन की आपण जरूर एकदा वेरूळला जावावं आणि या गुफांचा आनंद घ्यावा। तसेच छत्रपती शहाजीराजांचं जन्मस्थळ बघावं, त्यांचा वाडा बघावा आणि त्यांचं ते वाडा बघितल्यानंतर तेथील त्यांचं राहणीमान कसं असेल याचं विचार मनामध्ये येतात। असं शहाजीराजांचं जन्मस्थळ। मालोजी भोसले आणि विठोजी भोसले हे दोन भाऊ होते आणि मालोजी भोसले यांच्या पोटाला शहाजीराजे आणि शरीफजी राजे यांचा जन्म झाला आणि इथूनच हिंदवी स्वराज्याची बीजे रोवली गेलीत। शहाजीराजेंनी लाखालाखाची फौज घेऊन शहाजान जहांगीर यांच्याशी लढाई केलेला उल्लेख आहे, त्यांना हरवलेला असा उल्लेख आहे। शहाजान तर एकदा बोलला होता की शहाजीराजे एखाद्या डोंगरापुढे उभा राहिला तर त्या डोंगराला पाय फुटतात। आपण पुढे गार्डन पाहायचं आहे, एकदम भव्य असा परिसर आणि या परिसरामध्ये फक्त 16 नंबरची लेणी आपण पाहत आहोत आणि ही लेणी पाहायला जवळजवळ एक दिवस जातो आहे। तर आपण विचार करू शकता की पूर्ण लेणी पाहण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल। पण एक जागतिक वारसा असलेले ठिकाण, हत्तीची मूर्ती आपल्या समोर आणि हा जागतिक वारसा फार मोठी ऊर्जा देऊन जातो आहे। आपलं जीवन ह्या पृथ्वीवरती फार कमी काळ आहे आणि जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे मित्रांनो। कारण आनंदी जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला पर्यटन स्थळं तसेच ऊर्जावान व्यक्तींची चरित्र वाचली पाहिजेत, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत मित्रांनो। जर आपण त्यांचे विचार आत्मसात केले
तर आपण एक ऊर्जावान आणि शक्तिवान व्यक्ती बनू शकतो. आणि त्यांच्या फुटप्रिंटवर चालून त्यांनी जसा इतिहास घडवला तशा प्रकारचा इतिहास आपण पण घडवू शकतो हे विसरून चालणार नाही मित्रांनो. आज आपण एलोरा या लेण्यांच्या जवळ आलोय. मी भारतीय भूतलातून सेवानिवृत्त आहे. निवृत्त झाल्यानंतर मला असं वाटतंय की आपण लोकांच्यापर्यंत माहीत नसलेला इतिहास पोचवण्याचं कार्य हे केलं पाहिजे म्हणून मी हे कार्य आपल्यासमोर करत आहे मित्रांनो. तरी आता आपण एक्झिट पॉईंटनं बाहेर चाललेलो आहे. अप्रतिम असा नजारा आहे. हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. बाहेरचे आक्रमणकारी लोक येऊन अफजल खान औरंगजेब यांनी या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून सुद्धा हे मंदिर उद्ध्वस्त झालेले नाहीत. त्यांचे काही अवशेष आहेत ते सुद्धा जागतिक वारसा म्हणून आज आपल्या समोर आहेत. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा वाईट करतो म्हणून वाईट होत नसतं हे लक्षात ठेवा. हेच आपल्या समोर दिसत आहे. त्यामुळे आपण सर्व मुलं सर्व लोक एक मानसिक समाधानी जीवन जगूया एवढंच मला यातून एक संदेश द्यायचा आहे. आणि अजिंठा वेलोरची गुफा आपण जरूर बघावी एवढंच मी आपल्याला एक विनंती करतो. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हे पण सांगतो. अजून आपण पुढे पुढे जात आहोत पाहत आहोत. आज आपण पौराणिक लेणी बघितलेली आहेत. ही जागतिक वारसा असणारी लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असणार आहे हे पौराणिक अशी लेणी जी हिंदू देवदेवतांची मूर्त्या इथं आहेत. आणि वरुण मंदिर बांधकाम चालू केलेलं आहे, खाली संपलेलं आहे. आणि हे एका दगडामध्ये कोरीव काम केलेलं अर्धप्रतिमाचा नजारा आपल्या समोर आहे. तर मी सर्वांना एवढं सांगतो माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि जरूर एकदा या लेण्यांना येऊन भेट द्या. जी वेरूळची लेणी आहेत या लेण्यांना जरूर भेट द्या. मन शांती होईल असं जबरदस्त असं नजारा आहे. तर सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.